माधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक रिंगणात, माधुरी कुणाची धगधग वाढवणार? मुंबईतून भाजपच्या तिकिटावर लढणार माधुरी? धगधग गर्ल, लाखो दिलांची धडकन सुपरस्टार माधुरी दीक्षित नेने लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतून माधुरीला भाजपकडून तिकीट दिलं जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र नेमक्या कोणत्या मतदारसंघातून माधुरीला तिकीट मिळणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवादरम्यान मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चांना उधाण आलंय. भाजपच्या ताब्यात मुंबईतील 3 मतदारसंघ आहेत. माधुरीसाठी उत्तर मध्य किंवा उत्तर पश्चिम मतदारसंघाचा पर्याय आहे. पूनम महाजनांचा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ राखण्याचं भाजपसमोर आव्हान आहे. तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी कीर्तिकर आणि कदमांमध्ये वाद आहे. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर भाजप दावा करू शकतं. भारत न्यूझीलंड मॅच दरम्यान वानखेडे स्टेडियमवर माधुरीनं अजित पवारांची भेट घेतली होती. त्यात माधुरी लोकसभेच्या रिंगणात नशीब आजमावणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 2019 माधुरी दीक्षित पुणे लोकसभामधून लढणार अशी चर्चा होती. आताही मुंबईतून माधुरी दीक्षितच्या नावाचा बोलबाला आहे. सिने अभिनेता अभिनेत्रींना लोकांनी खासदार म्हणून निवडून दिलं अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा आता सुरू आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे